आपण पाहत आहात शौर्य मराठी। कोरोना महामारीच्या काळात कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे यासाठी आज शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे बैठक घेण्यात आली। कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेला स्वतःहून वाहून घेतलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली, परंतु कोरोनाची लाट ओसरताच त्यांना सेवेतून कमी करण्यात आले। परिणामी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढण्यात येईल आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिला। बैठकीत भरत ससाणे, अमोल कोल्हे, निलेश बोहरा व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। कोरोना कालखंडामध्ये ज्यांनी असंख्य नागरिकांची जीव वाचवली, आपला जीव धोक्यात टाकला, असे सर्व कोरोना योद्ध्यांचं मी प्रथम स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। आज आपली ही जळगाव शहरामध्ये पहिली बैठक आहे। कोरोना महामारीच्या मध्ये काम करणाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।